ग्रो थिएटर्स निर्मिती असलेले अध्ययन भारती वर्धा द्वारा रंगमंचावर आलेल्या आत्महत्याग्रस्त कुटुंबातील लेकी बाळी यांच्या दुःखद वेदना आणि अवहेलना यांची मांडणी असलेल्या तेरप यांनी पुरुष सत्ताक व्यवस्थेवर ओरखडे ओढलेत. त्या व्यवस्थेला या शेतकरी कुटुंबातील लेकी बाळींच्या जिवंत अभिनयाने जोरदार हादरा दिलाय असे प्रतिपादन किमान वेतन सल्लागार मंडळ महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉक्टर रघुनाथ कुचेक यांनी केलं आहे. गणेश कला क्रीडा रंगमंच पुणे येथे तेरपच्या विशेष प्रयोगाचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात कुचेक बोलत होते. सततची नापिकी आणि दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आणि कष्टकरी विश्वाचा पोशिंदा याच्या मनामध्ये नैराश्य येतोय आणि तो स्वतःची जीवनयात्रा संपवतोय. अशाच शेतकरी विधवा भगिनी आणि मुलींनी आपलं दुःख सुखासीन समाजासमोर तेरप मधून साकारलं आहे. व्यावसायिक रंग न देता सामाजिक बांधिलकी म्हणून सदर नाटक समाजासमोर आणलं. या नाटकामध्ये काम करणारे प्रत्येक पात्र हे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील माता भगिनी आहेत. कुठेही नाट्यशास्त्राचे धडे न घेता आपल्या भावना या नाटकातून ज्या पद्धतीने त्यांनी व्यक्त केले ते प्रत्येक हावभाव अंगावर शहारे आणि पापण्यांमध्ये अश्रू आणणारे आहेत. कष्टकरी आणि शेतकरी आणि ग्रामीण महाराष्ट्र याच संपूर्ण चित्र ज्या संकटातून शेतकरी आणि कष्टकरी जातोय आणि त्याच्या प्रत्यक्ष कुटुंबात ज्यांचा सहभाग आहे अशा मुली असतील स्त्रिया असतील या सर्वांनी आपल्या कलाकृती निमित्त प्रत्यक्ष गणेश कला क्रीडा मैदानावर पुण्यामध्ये आज जो हा प्रयोग सादर केला त्यांच्या भावना आपल्यापर्यंत पोहोचवल्या की नक्की काय घडत. मला असं वाटतं त्या तिथे कमी जरी संख्या असली तरी ती इतकी कमी नाही पण एक माणूस हजार लोकांपर्यंत पोहोचू शकतो अशा ताकदीची या सभागृहामध्ये माणसं आहेत. त्यामुळे माझी विनंती आहे आपल्याला की आपण हा प्रयोग आणि यांच्या पाहिलेल्या वेदना त्या किमान आपल्या मित्रमंडळीपर्यंत पोहोचवल्या ते याच्यातून केवळ मदत पाहिजे का तर हा मदतीच्यासाठी प्रयोग नाही. यांच्या वेदनेचा आपण कुठे सहभागी होऊ शकतो का आणि त्यांच्या वेदनेत आपण सहभागी झाल्यानंतर त्यांना मनस्वी आनंद देऊ शकतो का आणि ती जर ऊर्जा मिळाली तर हे पुढच्या जगाचा सगळ्यात होणारा संघर्ष आहे यांचा तर संघर्ष. आपलं बालपण आपलं घर आपला वावर याची आठवण विसरून शहरी झालेल्यांना निश्चितच आत्मचिंतन करायला लावणारे हे नाटक आहे. हे नाटक पाहिल्यावर तुम्हाला कित्येक रात्र सुखाने झोप लागू देणार नाही हे मात्र पक्कं.